स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुरंग द्यावा हे जाणता जीवनाचा अर्थ नवा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. या गीताप्रमाणे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलं, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळेस आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोपरगाव तालुक्याच्या पवित्र भूमीत माहेगाव देशमुख या छोट्याशा गावात 6 एप्रिल 1921 रोजी शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यावेळी ग्रामीण भागात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे वडील देवरामबाबा काळे आणि राधाबाई काळे दोघेही शेतीची काम करीत असे. देवरामबाबा फारसे शिकलेले नव्हते, पण त्यांच्या गाठी जगाचा अनुभव होता. आसपासच्या बदलत्या वातावरणाचा त्यांना अंदाज असायचा. पुढच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं होतं. आपल्या मुलांनी पुतण्यांनी शिकावं मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. साहेबांनी माहेगाव देशमुख मध्ये आपल्या आजीकडे राहून प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षणाचा श्री गणेशा केला. मिळेल तो भाकर तुकडा खायचा आणि शाळेत जायचं असा दिनक्रम सुरू झाला. ज्यावेळी साहेबांना कोपरगावला शिकायला जावं लागलं त्यावेळी त्यांचे 1 वर्ष वाया जाणार होत. ते वर्ष वाया जाऊ नये म्हणून साहेबांनी 3री आणि 4थीची परीक्षा एकाच वेळी देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यावरून त्यांच्या अजोड बुद्धिमत्तेची जाणीव होते. ही बुद्धिमत्ता साहेबांनी आपल्या शैक्षणिक जीवनात कधीही कमी न होऊ देता या बुद्धिमत्तेच्या जोरावर 1947 साली BSc BE Civil ही पदवी प्राप्त केली. त्यावेळी या परिसरात त्यांच्या इतका शिकलेला दुसरा कोणीही नव्हता. त्यांनी मनात आणलं असतं तर त्या काळी खूप मोठ्या पगाराची नोकरी त्यांना सहज मिळाली असती. पण भविष्यात त्यांच्या हातून मोठं समाज कार्य घडायचं होतं म्हणून परमेश्वरांनी त्यांना नोकरी न स्वीकारण्याची बुद्धी दिली. साहेबांनी नोकरी न करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्याकडून सहकार आणि सामाजिक क्षेत्रात जे भरघोस कार्य झालं ते घडलंच नसतं. एवढंच काय, पण शिक्षक आणि सहकाराच्या बाबतीत कोपरगाव तालुका निश्चितपणे कायम उपेक्षितच राहिला असता. पण सुदैवानं तसं घडायचं नव्हतं. सामाजिक कार्याची आवड, लोकांची सेवा करण्याची वृत्ती आणि नवनिर्मितीसाठी धाडसी काम अंगावर घेण्याचा स्वभाव यामुळे साहेबांनी समाजकारणात आणि राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. हे वाक्य साहेबांच्या बाबतीत अतिशय सार्थ ठरते. साहेबांच्या धर्मपत्नी सौ सुशीलामाई काळे साहेबांना त्यांच्या संसारात अतिशय मोलाची साथ करत होत्या आणि त्यांच्या साथीमुळेच साहेबांच्या हातून एवढे मोठे समाज कार्य घडू शकले. साहेबांच्या यशात अपयशात साहेबांना खंबीरपणे साथ देणाऱ्या माई साहेबांच्या मागे सदैव सावली बनून राहिल्या. यशाने वरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नाही हा साहेबांचा स्वभाव होता. जी आव्हानं समोर येतील त्यांना निधड्या छातीने भिडायचं ही वृत्ती अंगी असल्यामुळे त्यांनी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी सारा जीव एकत्र केला. जीवन म्हणजे आव्हानं, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी असते हे साहेबांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून नवीन आव्हानांना अंगावर घेण्याची आवड त्यांना होती आणि त्यातच समाजसेवा देखील जोडलेली आहे हे बघितल्यावर साहेबांनी कोसाकासाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतलं. साहेबांनी एक एक माणूस एक एक वीट जोडत गेले, पैसा पैसा उभा करत गेले आणि अवघ्या 3 वर्षात कारखाना उभा राहिला. विकासाचं रथचक्र फिरू लागलं. विरोधक समर्थक सहकारी या अफाट कार्याने अचंबित झाले.
माहेगाव देशमुख मधल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या असामान्य कर्तृत्वातून एक कौतुक उभं केलं होतं. 1953 मध्ये साखर कारखान्याच्या उभारणीला सुरुवात झाली आणि 1956 मध्ये पहिल्या गळीत हंगामात 52,234 मेट्रिक टन ऊसाचं गाळप झालं आणि आजचा गाळप त्यांनी सुरू केलेले हे सहकाराचे चक्र माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी अविरतपणे सुरू ठेवलेलं आहे. व आता ही जबाबदारी युवा नेते आशुतोषजी काळे अत्यंत कुशलपणे सांभाळत आहेत. १९६२ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर साहेबांनी कामाचा धडाकाच लावला. संपूर्ण जिल्ह्यात सहकाराचं वारं वाहत होतच. कार्यकर्ते, नेते, शेतकरी यांच्यात तर उत्साह निर्माण झालाच होता, पण सहकारातून वेगवेगळ्या संस्था देखील उभ्या राहिल्या. शेती सोबतच ग्राम विकासाचं दालन देखील खुलं झालं. 1962 ते 1972 अशी सलग 10 वर्ष साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात अनेक विकास कामे केली. त्यांनी सर्वात महत्वाचं काम केलं ते शिक्षण क्षेत्रात आणि जल संवर्धनात. शेतीसाठी बारमाही पाणी मिळावं म्हणून अनेक योजना राबवल्या. ही सगळी कामं अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूतच ठरली. जिल्हा परिषदेच्या यशस्वी कामगिरीमुळे साहेब जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवरील राजकारण करण्यास सज्ज झाले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून साहेबांची कारकीर्द तर गाजलीच, ती त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे. याच काळात साहेबांनी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मजबूती दिली. 10 वर्ष त्यांनी ही जबाबदारी सांभाळताना जिल्ह्यातील विविध घटकांना काँग्रेस विचारांशी जोडलं. याचाच परिपाक म्हणून साहेब काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असताना जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. काँग्रेस पक्ष सत्तेत असल्याने त्यांनी जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून भूमिहीनांना जमिनींचं वाटप केलं, बेघरांना घरं बांधून दिली, इतकी सारी महत्वाची कामे त्या काळी त्यांनी केली. सह्याद्री पर्वतामुळे पाऊस घेऊन येणारे ढग हा पर्जन्य छायेचा प्रदेश ओलांडून पुढे जातात आणि त्यामुळेच कोपरगाव तालुक्याचा हा प्रदेश सततपणे दुष्काळी म्हणून म्हणला जातो. पण कोपरगाव तालुक्यातील शेती सुजलाम सुफलाम झाली आहे ती गोदावरीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांमुळे. पण आता या कालव्यात पाणी कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होऊन गोदावरी कालव्यांना मिळणार 11 TMC पाणी कमी झालं होतं. तालुक्यातील शेती उजाड झाली होती, त्यामुळे ऊस क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने कारखान्यास ऊस मिळवण्यासाठी शेकडो किलोमीटर दूर जावं लागत होतं. परिणामी साहेबांनी हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष पुकारला. राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांनी या प्रश्नाचं गांभीर्य मानलं. तालुक्यात रस्ता रोको केला, पाणी परिषद भरवून जनजागृती केली. कायमच दुष्काळाचा झळा सोसणाऱ्या या कोपरगाव तालुक्याचा आणि गोदावरी कालव्याचा लाभक्षेत्रातील क्षेत्रांचा पाणी प्रश्न कायमचा मिटला तर आपले जन्माचे सार्थक होईल अशा उच्च विचारसरणीचे विचारी नेतृत्व म्हणजेच माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब. 1985 ते 1995 या कालावधीत गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेती पाण्याअभावी उजाड होत असताना महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाणी प्रश्नाचा सखोल अभ्यास असणाऱ्या साहेबांनी अंतरलेले पाणी हे पुस्तक लिहिले. दारणा गंगापूर धरणातील गोदावरी कालव्यांचे हक्काचे 11 TMC पाणी नांदूर मधमेश्वर पिकअपवेअर मधून मोजून द्यावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आग्रह धरणारे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणजे आदरणीय काळे साहेब होय. पुस्तक लिहून कधी पाणी मिळते का, अशी उपहासात्मक टीकाही त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आली. साहेबांनी त्या टीकेला खिलाडू वृत्तीने स्वीकारून आपल्या लढ्याची धार कुठेही कमी होऊ देता आपला हा लढा अविरतपणे सुरूच ठेवला. साहेब आपल्याला सोडून गेल्यानंतर हा पाण्याचा लढा थांबणार का, असा प्रश्न गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मनात घर करू लागला. पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेली ही पाणी प्रश्नाची लढाई माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी अविरतपणे सुरू ठेवली. व आज ही पाण्याची लढाई साहेबांची तिसरी पिढी अर्थात युवा नेते आशुतोषजी काळे सुप्रीम कोर्टात लढत आहेत.
या लढाईत विजय हा आपलाच होणार असा ठाम विश्वास गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आहे. साहेबांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबरोबरच साहेबांचे शैक्षणिक कार्यही अतुलनीय आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना प्रत्यक्ष काम करताना ज्यांनी पाहिलंय त्या सुदैवी व्यक्तींपैकी आपले आदरणीय काळेसाहेब हे एक होत. कर्मवीरांचा साहेबांना सहवास लाभला. शिक्षण प्रसारासाठी अहोरात्र झटणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने साहेब भारावून गेले. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील कोपरगाव साखर कारखान्यात साहेबांना भेटायला आले. साहेबांच्या आयुष्यातला तो अत्यंत महत्वाचा दिवस. एवढंच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील काळे साहेबांच्या माहेगाव देशमुख येथील वस्तीवर मुक्कामी देखील थांबले. अर्थात मनात काही हेतू होताच पण ऋषितुल्य माणसांचा हेतू हा जनतेच्या हिताचाच असतो. या भेटीने एका कर्मवीराने दुसऱ्या कर्मवीराला घडवण्याचे काम केले. भाऊराव पाटलांनी साहेबांकडे एक मागणी केली, मला तुमच्या खळातलं मातेरं द्या, मला तुमच्या खळ्यातलं मातेरं द्या आणि धान्य तुम्हाला ठेवा, म्हणजे शिक्षण प्रसारासाठी रयत संस्थेला कारखान्यातर्फे थोडी मदत करा. साहेबांनी कर्मवीरांचा शब्द प्रमाण मानून बरोबरच मदत केली. स्वतः नव्या शाळा काढल्या, इतरांना शाळा सुरू करायला मदत केली आणि या सर्व शाळा रयत शिक्षण संस्थेला जोडून रयत शिक्षण संस्थेचा प्रसार केला. मनात आणलं असतं तर साहेब शिक्षण सम्राट होऊ शकले असते, पण शिक्षणाचं बाजारीकरण होऊ द्यायचं नाही हा साहेबांचा निश्चय होता. प्रसिद्धीची हाव नव्हती, कुठल्याही पदाची लालसा नव्हती. कर्मवीरांनी दाखवलेल्या ज्ञान प्रकाशात वाटचाल करत करत आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नावाजलेल्या या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदावर आदरणीय साहेबांची नेमणूक झाली. ही साहेबांसाठी सर्वात समाधानाची बाब होती. रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना खेडोपाडी रयत शिक्षण संस्थेचे जाळे विणून शिक्षणाची गंगा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या झोपडीपर्यंत नेऊन ठेवली. प्रसिद्धी पासून दूर राहण्याच्या स्वभावाने साहेबांनी केलेल्या भरीव कामगिरीची नोंद अक्षर साहित्यात भले झाली नाही पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हे काम म्हणजे एक अनमोल ठेवा ठरलेला आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन ही उक्ती प्रत्यक्षात आणत साहेब सतत झटत राहिले. काळे साहेबांनी समर्थपणे समाजकारण राजकारण केले. त्यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्ठीने घेऊन 1991 सार्वत्रिक निवडणुकीत साहेबांना काँग्रेस पक्षातर्फे खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत 1,00,000 अधिक मतांनी साहेब विजयी झाले. देशातील राजकीय परिस्थिती अस्थिर असताना साहेबांना मात्र 1991 ते 1995 अशी पूर्ण 5 वर्षे खासदार म्हणून काम करता आलं. विकास कामे करताना त्यांनी कधीच आपल्या तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता संकुचित विचार न करता सर्वांना समान न्याय कसा देता येईल, सर्वांचे प्रश्न मार्गे कसे लावता येईल याकडे लक्ष पुरविले. माणसानं खावं पोटासाठी पण जगावं समाजासाठी या वृत्तीने साहेब आयुष्यभर जगत राहिले. सारा गावच काय पण संपूर्ण जिल्हा माझं कुटुंब आहे, इथे कोणीही मला परका नाही, सारे माझेच आहे ही विचारसरणी स्वतः जगणारे आणि समाजात जागविणारे साहेब हे जनसामान्यांसाठी सावली देणारा आणि आसरा देणारा एक वट वृक्ष ठरले होते. सार्वजनिक कार्य आणि राजकारण करताना त्यांनी घरपण जाणीवपूर्वक जोपासलं. जीवनात त्यांनी अनेक कटु गोड अनुभव घेतले. दुःखाने न खचणार आणि सुखात हुरळून न जाणार असं हे अजात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब. आदर्श समाजकारण, निस्वार्थ राजकारण, शैक्षणिक कार्यांचा साहेबांचा वसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे समर्थपणे चालविला आणि आज हा वारसा युवा नेते आशुतोष काळे जोपासत आहे. भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देत शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत आहे, अहोरात्र झटत आहे. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सु
सुगंध परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा उठातुनी ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा।